नवेगाव खैरी जलाशयाच्या काठावर असलेला हत्तीच्या शिबिराचं क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेलं आहे. हत्ती शिबिराचा उद्देश बचाव कार्य, वाघाचा मागोवा घेणे आणि गस्त घालण्यासाठी हत्ती यांना प्रशिक्षण देऊन वापरावे लागेल. याशिवाय हा परिसर सफारीचा मार्ग आहे, येथे स्थित आहे. अशा प्रकारे हत्ती इको टुरिझम उद्देशासाठी वापरासाठी देखील केले जाईल. सुरुवातीला 4 हत्तीचा गट आणण्याची योजना आहे, ज्यामध्ये 3 नर आणि 1 मादा आहे. 3 नर हत्तीचे नाव रंजन वय 25 वर्ष, सुब्रमण्यम वय 25 वर्ष आणि भीम वय 53 वर्ष हे नर हत्ती निवडले आहेत. तर मादा हत्तीची ओळखण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. 3 कार्डपैकी भीम आणि सुब्रमण्यम पोहोचलेले आहेत. हे हत्ती आपण कर्नाटक राज्यामधून आणलेले आहेत. यांचे नावं एक भीमा आहे, तो 53 वर्षाचा आहे आणि दुसरा जो आहे त्याचं नाव सुब्रमण्यम आहे, तो आहे 25 वर्षाचा. पेंचमध्ये यांना आणण्याचा उद्देश हा आहे, पेट्रोलिंग रेस्क्यू ऑपरेशन हा मेजर आपला उद्देश, मेन फोकस याला पकडूनच आपण त्यांना इथं आणलेला आहे आणि त्या कामासाठीच आपण त्यांचा जास्तीत जास्त वापर करणार आहे. या उद्देशानेच आपण इथं आणलेले आहे.